उत्तर प्रदेश सरकार नरदमांना पाशी झालेच पाहिजे। हा गोर्दी करा हो सगळ्यांना। उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध। उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध। नरदमांना पाशी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। नरदमांना पाशी झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। संविधान जिंदाबाद, जिंदाबाद। संविधान जिंदाबाद, जिंदाबाद। योगी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद। योगी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद। ओके मैडम। उत्तर प्रदेश मध्ये 14 किल्ल्याची घटना घडली, मुलीवर अत्याचार, सामूहिक अत्याचार करण्यात आला, त्या मुलीचा काल रात्री मृत्यू झाला। चार जणांना म्हणतात तिथे अटक करण्यात आली। त्यांच्यावर खरात पक्षाचा धुळे जिल्हा अध्यक्ष गेल्या 14 तारखेला मनीषा नामक दलित व्यक्ती, दलित मुलगीला गेल्या काही म्हणजे काही नराधामांनी, चार नराधामांनी शेजात घेऊन तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केला। अत्याचार करून तिची जीभ देखील कापण्यात आली आणि तिच्या पाठीचा कणा देखील मोडण्यात आला। या घटनेला कमीत कमी आता 15 दिवस उलटून देखील सदर घटनेतील आरोपी अजून मिळालेले नाही। त्या आरोपींना तात्काळ अटक करून उत्तर प्रदेश सरकारने फाशी शिक्षा देणे ही आमची प्रथम मागणी आहे। आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसापासून जसे योगी सरकार बसलेलं आहे तसे दलित समुदायावर मोठ्या प्रमाणावर अन्य अत्याचार वाढलेले आहेत। म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर मागणी करतो की उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती लागवड लागू करण्यात यावी अशी आमची विशेष मागणी प्रशासनाला करण्यात येत आहे। तसेच या नराधमांना फास्ट्रॅक कोर्टामध्ये जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवून या नराधमांना तात्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे।